नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये सोनचाफ्याच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। सोनचाफ्याच्या झाडाची वाढ आता फेब्रुवारीपासून अगदी झपाट्याने होत असते आणि फुले देखील ही भरपूर लागतात, तर अशा या सोनचाफ्याच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी, भरपूर फुले येण्यासाठी कोणकोणती खते द्यायची, झाडाची काळजी कशी घ्यायची, त्यासाठी कोणती कामे करायची, या सगळ्याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। सोनचाफ्याच्या झाडावरती अशा प्रकारे भरपूर कळ्या फुले येण्यासाठी आज आपण जे खत तयार करणार आहोत, त्यासाठी आपण ज्या घरातीलच दोन वस्तूंचा वापर करणार आहे, त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे ह्या कांद्याच्या साली आहेत। कांद्याच्या साली ह्या झाडांसाठी अतिशय फायदेशीर अशा आहेत। कांद्याच्या सालीमध्ये हे पोटॅशियम, फॉस्फरस, सल्फर यासारखे घटक हे मुबलक प्रमाणामध्ये असतात। तर यापासून खत तयार करण्यासाठी ज्या कांद्याच्या साली आहेत त्या 1 ते 2 दिवस आपल्याला पाण्यामध्ये ह्या भिजत ठेवायच्या, जेणेकरून या सालीमधील सर्व पोषक तत्वे ही पाण्यामध्ये उतरतील आणि आपले हे खत तयार होईल। 2 दिवसानंतर अशा प्रकारे तुम्हाला पाण्याचा रंग हा बदललेला दिसून येईल, म्हणजेच आपले हे खत तयार झालेले आहे। खत तयार झाल्यानंतर एखाद्या गाळणीच्या किंवा कापडाच्या साहाय्याने अशा प्रकारे हे गाळून घ्यायचे, आणि ज्या गाळून घेतल्यानंतर ज्या साली उरतील त्या देखील तुम्ही अजून एकदा खत तयार करण्यासाठी हा त्याचा वापर करू शकता। आता आपण जे खत तयार केलेले आहे त्याचा वापर देखील झाडांना डायरेक्ट तसाच न करता ते पाण्यामध्ये हे डायल्यूट करून नंतरच आपल्याला त्याचा वापर हा झाडांना करायचा आहे, कारण हे तयार केलेले जे खत आहे ते थोडे स्ट्रॉंग असते, त्यामुळे झाडांना नुकसान देखील होण्याची शक्यता असते। तर हे जे खत तयार केलेले आहे, जर 1 मग असेल तर त्याच्यामध्ये अजून 2 मग पाणी मिक्स करून नंतरच याचा वापर आपल्याला झाडांना करायचा आहे। कांद्याच्या सालीमध्ये असणाऱ्या फॉस्फरस, सल्फर यासारख्या घटकामुळे आपल्या झाडांच्या ज्या मुळ्या आहेत त्यांची वाढ ही चांगली होते। मुळ्या ह्या मजबूत होतात। झाडांच्या मुळ्या जेवढ्या मजबूत असतात तेवढेच आपले झाड देखील हे चांगले वाढते, आणि झाडांची वाढ चांगली झाली तर फुले देखील ही भरपूर लागतात। झाडांना भरपूर फुले येण्यासाठी ही खते देणे हे जसे आवश्यक असते, तसेच काही कामे देखील ही करावी लागतात। त्यातील महत्त्वाचे काम म्हणजे झाडाच्या या कुंडीतील माती आहे ती दर 15 ते 20 दिवसातून एकदा तरी अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करायची, त्यामुळे माती भुसभुशीत होते। मातीमध्ये हा ऑक्सिजन खेळता राहिल्यामुळे तो झाडांच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोहोचला जातो। आता आपण झाडाला या देण्यासाठीच्या दुसऱ्या खताचा वापर करणार आहोत, ते म्हणजे ही अंड्याची टरफले आहेत। अंड्याची जी टरफले आहेत ती उन्हामध्ये सुकून त्याचा बारीक चुरा करून आपण त्याचा वापर हा झाडांना करू शकतो। अंड्याच्या या टरफलामध्ये हे कॅल्शियम, प्रोटीन यासारखे घटक हे जास्ती असतात, त्यामुळे आपल्या झाडाची वाढ चांगली होते। झाडावरील फांद्या ह्या सुदृढ मजबूत होतात। झाडावरची जी पाने आहेत ती देखील हिरवीगार चमकदार होण्यासाठी या अंड्याच्या टरफलांचा खूप चांगला असा फायदा होतो। आता फेब्रुवारीमध्ये तुम्ही सोनचाफ्याच्या झाडाची देखील ही छाटणी करू शकता। छाटणी केल्यामुळे झाडावरती नवीन असे फुटवे येतात, भरपूर फांद्या तयार होतात। झाडावरती जेवढ्या जास्ती फांद्या तेवढीच झाडावरती कळ्या आणि फुले देखील ही जास्ती प्रमाणामध्ये लागतात, त्यामुळे आता फेब्रुवारीमध्ये सोनचाफ्याच्या झाडाची छाटणी ही जरूर करावी। सोनचाफ्याच्या झाडाला खते देण्याबरोबरच या झाडाला पाणी देखील हे प्रमाणशीरच द्यावे, कारण सोनचाफ्याच्या झाडाला जर जास्ती पाणी दिले तर झाड हे खराब होते, कारण जास्ती पाण्यामुळे झाडांच्या मुळ्या ह्या सडतात आणि खराब होतात। त्यामुळे सोनचाफ्याच्या झाडाला जेव्हा पाणी द्याल तेव्हा कुंडीतील माती ही चेक करून नंतरच या झाडाला पाणी द्यावे। माती ही वरच्या बाजूची 1 ते 1.5 इंच कोरडी होईल तेव्हाच या झाडाला पाणी द्यावे। आता आपण ही जी खते झाडाला देणार आहोत ती देण्यापूर्वी कुंडीतील मातीमध्ये, म्हणजे झाडाच्या बुंद्याभोवती अशा प्रकारे गोल वर्तुळ करून आपल्याला ही खते द्यायची आहेत। असे केल्यामुळे जेव्हा पण आपण झाडाला पाणी देऊ तेव्हा या खतामधील जी पोषक तत्वे आहेत ती मातीमध्ये उतरतात आणि आपल्या झाडाला त्याचा चांगला असा फायदा होतो। कांद्याची टरफले दिल्यानंतर कांद्याच्या सालीचे जे पाणी आपण तयार केले होते ते झाडाच्या आकारानुसार हे कमी किंवा जास्त प्रमाणामध्ये
हे द्यावे. तर अशा प्रकारे अंड्याची टरफले, कांद्याच्या सालीपासून तयार केलेले हे जे पाणी आहे, याचा वापर जर तुम्ही महिन्यातून एकदा जरी या सोनचाफ्याच्या झाडासाठी केलात तर झाडाची वाढ ही चांगली होईलच, पण झाडावरती भरपूर अशा कळ्या व फुले देखील लागण्यासाठी ही मदत होईल. तर कसं वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.